काल प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षद्वीप इथे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ हे चिन्ह मिळणार नाही अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष आहे महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये, आणि म्हणून पॅरा 10 इलेक्शन सिम्बल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 अन्वये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज केला होता आणि अरुणाचल प्रदेश येथील होणाऱ्या विधानसभेच्या सर्व जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार आहे. त्याचप्रमाणे लक्षद्वीप इथे होणारी लोकसभेची निवडणूक इथे देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. तशा प्रकारची अधिसूचना 23 मार्चला अरुणाचल प्रदेशबद्दल निवडणूक आयोगाने काढली आणि लक्षद्वीपबद्दल 24 मार्चला अधिसूचना काढण्यात आली, पण खोडसाळपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं जे